उत्तर प्रदेश मधील रामपूर हे सध्याचं सर्वात गलिच्छ शहर ठरलं आहे. इथे सिटी बस सेवा नाही, स्थानिक रुग्णालयांची स्थिती, शाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. येथील स्थानिक लोकांकडून यापूर्वीही अनेकदा शहराच्या अस्वच्छतेविषयी, सोयी सुविधांविषयी अनेक गंभीर प्रतिक्रिया आल्या. मात्र आता केंद्रानेच या शहरावर गलिच्छ शहर म्हणून शिक्कामोर्तब केला आहे. रामपूरमधील 3.25 लाख रहिवाशांमुळे दररोज 165 टन कचरा निर्माण होतो. इथे कचरा व्यवस्थापनाची सुविधा नसल्याने लोकांकडून कचरा रस्त्यावरच फेकला जातो. सर्वात वाईट बाब म्हणजे येथील रस्त्यांवर जागोजागी कचरा आहे, मात्र विजेचा काहीच अतापता नाही. इथे प्रतिदिन जमा होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. तर रुग्णालयांची स्थिती काही वेगळी नाही, तिथेही डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे मोठमोठ्या आजारांवर इलाज करण्यासाठी रुग्णांना बाहेरगावी जावं लागतं. शहरात ट्रान्सपोर्ट सुविधेतही सुव्यवस्था नाही. शाळेतील मुलांसाठी आवश्यक पाठ्यपुस्तकं उपलब्ध नाहीत, बाग तर नाहीतच. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी परिपूर्ण वातावरण इथे नाही. रुग्णालय, शाळा, वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी सुविधा आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे रामपूरवासी हैराण झाले असून त्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.